कवितेचं शीर्षक आहे टेकडी आशय थोडासा असा आहे की मुलात ही वास्तवाचं भान असलेली प्रेमकविता आहे म्हणजे काय होतं नाही की असं छान पाऊसबिऊस आहे धुका आहे वगैरे तर मग त्याला माणूस रोमॅन्टिक होतोच आणि मग बोलायला काय काही निघून जातो तो तोंडात पण मी म्हटलं तसं ही जमिनीवर पाय असलेली कविता आहे टेकडी भुरभूर पावसाने वेढलेल्या एका टेकडीवर उभे असतो आपण भुरभुर पावसाने वेढलेल्या एका टेकडीवर उभे असतो आपण आसपास उधाणून आलेला हिरवा कंच हिरवा आसपास उधाणून आलेला हिरवा कंच हिरवा वाऱ्यावर नाचणाऱ्या वेड्या वाकड्या धारांनी साठू लागलेले असते सभोवार झिम झिम तळे वाऱ्यावर नाचणाऱ्या वेड्या वाकड्या धारांनी साठू लागलेले असते सभोवार झिम झिम तळे ज्यात बुडत बुडत टेकडी बनून जाते बेट फक्त आपल्या दोघांचे ज्यात बुडत बुडत टेकडी बनून जाते बेट फक्त आपल्या दोघांचे कशी थरारून गेलेली असतेस तू कशी थरारून गेलेली असतेस तू जमिनीवरून सुटून तुझे पाय अलगत तरंगू लागलेले असतानाच जमिनीवरून सुटून तुझे पाय अलगत तरंगू लागलेले असतानाच तुझे हात हातात घेऊन विचारतो मी तुला लग्न करशील माझ्याशी जमिनीवरून सुटून तुझे पाय आलगत तरंगू लागलेले असतानाच तुझे हात हातात घेऊन विचारतो मी तुला लग्न करशील माझ्याशी माझ्या नजरेत तुझी थरथर ओले ती नजर मिसळत तू म्हणतेस हो नक्की माझ्या नजरेत तुझी थरथर ओली ती नजर मिसळ तू म्हणतेस हो नक्की तुझे कापणारे शहरलेले अस्थिर हात हातात मिसळतात खरे तुझे कापणारे शहरलेले अस्थिर हात हातात मिसळतात खरे पण तरीही जमिनीवरून न सुटलेल्या माझ्या पायांच्या मनात घोटाळत राहतो एकच प्रश्न पण तरीही जमिनीवरून न सुटलेल्या माझ्या पायांच्या मनात घोटाळत राहतो एकच प्रश्न अजून थोड्या वेळाने ही टेकडी उतरून गेल्यानंतरही लग्न करशील तुम्हाशी